चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांच्यावर पक्षानं पुन्हा एकदा विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली आहे आणि आज त्या अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी निघालेल्या आहेत. काय त्यांच्या भावना आहेत त्या जाणून घेऊया. ते काय सांगाल दुसऱ्यांदा पक्षानं आपल्यावर विश्वास टाकला आणि आपल्याला संधी दिली, कसं आव्हान आहे? मला तर पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेवरती, की तो विश्वास माझ्यावरती पक्षाने घेऊन मला पुन्हा जी उमेदवारी दिलेली आहे तर नक्कीच हा जो विश्वास आहे हा विश्वास माझ्या मतदारसंघातली मायबाप जनता माझ्यावरती आपले मतदान रूपी आशीर्वाद देऊन या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पुन्हा या मतदारसंघामध्ये महायुतीचा भारतीय जनता पार्टीचाच विजय होणार आहे. आव्हानं हे नक्कीच त्या ठिकाणी असतील, परंतु जे आव्हानं आहेत ते आव्हानं म्हणजे फक्त आणि फक्त मतदारसंघातल्या लोकांना भूलथापा द्यायच्या, अफवा पसरवायच्या, याच गोष्टीवरती आम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं काम आम्ही या मतदारसंघामध्ये केलेलं आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही विरोधक बोलू शकत नाहीत. 10 वर्ष ते सत्तेमध्ये होते, ते 10 वर्ष काहीही करू शकले नाही. त्याच्यामुळं विकास हा मुद्दा कुठेतरी विकासाला भरकटी देऊन त्या ठिकाणी चुकीचे भ्रम अफवा पसरवण्यामध्ये विरोधक त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत आणि नक्कीच सर्वसामान्य जनता मात्र जी आहे ती अशा अफवांवरती विश्वास न ठेवता 2.5 वर्ष आम्ही जे चांगले महायुतीच्या सरकार आल्यानंतर कामं केलेले आहेत त्या कामांना महत्त्व देईल. आपल्याला वाटते का की जे आपण कामं केले मतदारसंघामध्ये ती विकासाची जे कामं आहेत ते आपल्याला तारतील का? 100% मतदारसंघातल्या जनतेला आपला लोकप्रतिनिधी हा सर्वसामान्य लोकांचे कामं करणारा पाहिजे असतो. आपल्या चिखली मतदारसंघामधला जो आपला मतदार आहे हा जवळपास 70 ते 80% मतदार हा शेतकरी आहे. त्याच्यामुळे शेतकरीच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रचंड मोठं काम केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते असतील, शेतकऱ्यांसाठी वीज उपलब्ध करून देणं असेल, पाण्याची व्यवस्था असेल, हे सगळे काही कामं आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेले असल्यामुळे नक्कीच शेतकरी बांधव हा आमच्यावरती खुश आहे. सोबतच ज्या मतदारसंघातल्या आमच्या माता भगिनी आहेत या माता भगिनींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगार कल्याण विभागाच्या माध्यमातून संसार किट असेल किंवा त्यातल्या विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ आम्ही त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. जे आमचे लाडके भाऊ आहेत या लाडक्या भावांना सुद्धा रोजगाराच्या संधी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये, अगदी छोट्यातल्या छोट्या गावामध्ये सुद्धा महायुती सरकारच्या काळामध्ये जी भरती झालेली आहे त्या भरतीमध्ये प्रत्येक गावामधून किमान 2-3 आमचे जे मुलं आहेत त्यांना शासकीय नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे नक्कीच हे सगळे जे कामं आहेत हे कामं सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून आपला मतदानरूपी आशीर्वाद भारतीय जनता पार्टी महायुतीला देईल निश्चितच. तर ह्या होत्या चिखली विधानसभेच्या आमदार श्वेता महाले यांनी विश्वास व्यक्त केला आहे की चिखली मतदारसंघातील ज्या जी कामं त्यांनी विकासात्मक केलेली आहे ती कामं त्यांना तारून पुन्हा त्यांना विजयश्री या ठिकाणी मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.